नमस्कार। डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये कोणत्या भागांमध्ये आता पावसाचा प्रभाव आपल्याला दिसून येणार आहे, नेमका कोणत्या भागांमध्ये मुसळधार पाऊस असेल, कोणत्या भागांमध्ये थंडीचा प्रभाव वाढलेला असेल, तसेच कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी सूर्यप्रकाशासह वातावरण हे स्वच्छ राहील, याची संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। ही जी माहिती आपण घेतलेली आहे ही लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसच्या इन्फॉर्मेशनद्वारे घेतलेल्या माहितीनुसार आपण ही अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतो आहे। यासोबत आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये बघता आपल्याला त्या ठिकाणी तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट झोतीने दिसून येत आहे। यामध्ये विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण भागांमध्ये तापमानामध्ये मोठी घट झालेली बघायला मिळते। थंडीचा प्रभाव हा देखील वाढताना आपल्याला दिसून येतो आहे। मात्र काहीशा भागांमध्ये जे आहे आपल्याला पावसाची सक्रियता ही बघायला मिळणार आहे। यामध्ये ही पावसाची सक्रियता आपण जी बघतोय ती या ठिकाणी 7, 8, 9, 10, 11 नोव्हेंबरपर्यंतची पावसाची अपडेट आपण या ठिकाणी बघतोय। या तारखांमध्ये कोणत्या भागांमध्ये नेमका ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल, कोणत्या भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होईल, याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेतोय। यामध्ये आपल्याला अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाची सक्रियता मध्ये बघायला मिळणार आहे। मोठ्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी सक्रिय नसेल, यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी जो त्यांचा नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे त्यानुसार सुद्धा त्यांनी सांगितले की काहीशा भागांमुळे चक्रीवादळाचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील। यामध्ये ज्या पावसाचा प्रभाव ज्या भागांमध्ये राहणार आहे तो म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या तीन भागांमध्ये मुख्यतः आपल्याला हा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येईल। मराठवाडा, त्यानंतर विदर्भ या भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळणार आहे। विदर्भाचा विचार जर केला आपण तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये जे आहे आपल्याला त्या ठिकाणी 9, 10, 11 या तीन तारखांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम मुख्यतः दिसून येईल। तर काहीशा भागांमध्ये जे आहे हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील। त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला 8, 9 आणि 10 या तारखादरम्यान ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळेल। पावसाची सक्रियता त्या ठिकाणी नसणार आहे, थंडीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना त्या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा, मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊन थंडीमध्ये वाढ झालेली बघायला मिळेल। त्या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ राहील, ढगाळ वातावरणाचा परिणाम मोजक्या काही भागांमध्येच दिसून येणार आहे, तसेच सूर्यप्रकाशासह वातावरण स्वच्छ राहण्याचे संकेत या भागामध्ये मिळालेले आहेत। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता कुठंच बघायला मिळणार नाही। हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना आपल्याला काहीशा भागांमध्ये जे आहे 10 व 11 तारखेच्या दरम्यान बघायला मिळतील। ढगाळ वातावरणाचा परिणाम काहीशा भागांमध्ये असेल तर काही भागांमध्ये मात्र वातावरण पूर्णतः स्वच्छ असणार आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा, मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये आपल्याला मात्र या ठिकाणी 8, 9, 10 या तारखांदरम्यान त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सक्रिय असताना दिसून येईल। ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरीसुद्धा बरसताना अनेक भागांमध्ये दिसून येतील, तसेच थंडीमध्ये प्रचंड वाढ होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे। काहीशा भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस होण्याचे सुद्धा संकेत देण्यात आलेले आहेत। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा, कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला मात्र 9-10 तारखेदरम्यान या दोन तार दिवसांमध्ये त्या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। काहीशा भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता जी आहे ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे व नगरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता काहीशा भागांमध्ये असेल, मात्र पावसाला अजिबात त्या ठिकाणी जोर नसणार आहे, एकदम हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये आपल्याला कुठंच पावसाची सक्रियता बघायला मिळणार नाही, वातावरण पूर्णतः स्वच्छ असेल, तापमानामध्ये घट झालेली दिसून येणार आहे,
ढगाळ वातावरण काहीशा भागांमध्ये सक्रिय राहण्याची संकेत जे आहेत ते 8, 9, 9 व 10 नोव्हेंबरला त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हा जो उत्तर महाराष्ट्रातील पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये आपल्याला वातावरणामध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सक्रिय होताना 9-10 या तारखांदरम्यान बघायला मिळेल. त्यानंतर थंडीमध्ये प्रचंड वाढ झालेली असणार आहे. थंडीचा कडाका हा वाढलेला असेल आणि येत्या काही आठवड्यामध्ये परत या ठिकाणी थंडीची लाट उसळण्याची सुद्धा शक्यता ही हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, खानदेश हा जो भाग आहे या भागामध्ये वातावरण पूर्णतः त्या ठिकाणी स्वच्छ असेल. सूर्यप्रकाशाचा त्या ठिकाणी प्रभाव आपल्याला दिसून येईल. कुठंच त्या ठिकाणी ढगाळ वातावरण किंवा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत नाही. तर अशा प्रकारे ज्या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी हवामानाची पावसाची अपडेट त्या ठिकाणी असणार आहे. 7 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरपर्यंतची पूर्ण या ठिकाणी हवामानाची अपडेट आपण या ठिकाणी राज्यातील बघितलेली आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ राहणार आहे. क्वचितच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. हा जो प्रभाव आहे हा चक्रीवादळामुळं त्या ठिकाणी राज्यामध्ये बघायला मिळतोय. जे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं होतं. तर ही होती आपली पुढील 5 दिवसांची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.